मटका भुकीबरोबर बोलणी करत हप्त्याची मागणी करणारा तोफखाना पोलीस ठाण्याचा कर्मचारी बाळकृष्ण दौंड याला शिस्तप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक यशू सिंधू यांनी निलंबित केलं आहे. दौंड याने एका नौखा भुकीकडे आपल्याला हप्ता मिळत नसल्याचे सांगत कारवाई करण्याचा धम दिला होता. न्यूज टुडे 24 याबाबत व्हायरल क्लिप प्रसारित करताच याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले होते. न्यूज टुडे 24 बातमी प्रसारित होताच 24 तासाच्या आत दौंडवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज टुडे 24 लाचखोर हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा दणका. 8 दिवसात न्यूज टुडे 24 दोनदा केला लाचखोरीचा पर्दाफाश. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न्यूज टुडे 24 बातमीची घ्यावी लागली गांभीर्याने दखल. होय, कालच सायंकाळी न्यूज टुडे 24 तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या बाळकृष्ण दौंड हा पोलीस दादा एका भुकीबरोबर हप्तेवारी योजनेत सहभागी करून न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत कारवाईचा दम देत असल्याचा व्हायरल व्हिडिओ प्रसारित केला होता. दि ग्रेट राजू मामावर कशी कारवाई केली असे सांगत नौख्या भुकीला दम भरत होता. अवैध मटका व्यवसायाला खत पाणी घालणाऱ्या या व्हायरल व्हिडिओवर न्यूज टुडे 24 प्रकाश झोत टाकताच पोलीस खाते खडबडून जागे झाले. नेहमीच शिस्तीला प्राधान्य देत असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यशू सिंधू यांना न्यूज टुडे 24 बातमीतील व्हायरल व्हिडिओ बाबत कळताच शहर उप अधीक्षक संदीप मिटके यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मुलानी यांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हप्तेवारी योजनेबद्दल थेट मटका भुकीशी अर्थपूर्ण बोलणी करणाऱ्या दौंड या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्याच आठवड्यात वाळू तस्कराकडून 5,000 रुपये घेणाऱ्या नंदकुमार सांगळे या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हायरल व्हिडिओ न्यूज टुडे 24 प्रसिद्ध करताच निलंबनाची कारवाई झाली होती. आता पुन्हा एकदा तोफखान्याच्याच कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने एकूणच तोफखाना पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.